के लिए कि लोग नहीं करने हमारे को रहने के लिए हमारे को पगड़ नहीं है कुछ नहीं। अभी एक जवानी है बोल के चढ़ रहे पूरा पानी का कैसा होना हमारे लोगों का बिजलों की जिंदगी ऊपर पहले से देख कर रहे थे ऊपर से सरकार लोग हमारी तरफ ध्यान नहीं दे रहे हमारे मतदान लेते टाइम अच्छा लगता हमारे साथ देने के लिए उनको नको लगता क्यों ऐसा करता है इधरों लोगों को। अभी एक खासदार जो है वो इधर के लिए कुछ भी नहीं किया अभी आने वाले खासदार क्या करते किसको मालूम है वो कुछ भी क्या कुटा ना किधर भी कर पर हमारे तरफ लक्ष्य देना हमारे हमारा हमारा जो हक है हमारा हमारे को दिलाना हमारे पकड़ पानी चालू करना हमारे घरदार के लिए वो ये करना मतलब घर घर फिर देने के लिए हमारे मान्यता देना हो सरकार ने नहीं तो क्या हम आंदोलन चालू करते इधर लेके हमारे हमारे बिरादरी चालू करके हमारे हमारे लोगों का हमारा क्या करते हो जो कलेक्टर कलेक्टर हमारा बराबर करते आंदोलन शुरू करने के बाद फिर हमारा हमारा यू लोकसभेमध्ये जो प्रतिनिधी आपण निवडून देतो त्या प्रतिनिधीचं प्रामुख्यानं काम जे आहे की त्या मतदारसंघातलं जे राष्ट्रीय पातळीवरल्या काही योजना असतील त्या आपल्या मतदारासाठी किंवा आपल्या भागासाठी आणून त्या भागाचा विकास घडवून आणणे विशेषतः काही जे महत्वाचे केंद्रात विषय आहेत त्याच्यामध्ये रेल्वेचा विषय आहे लातूर मुंबई रेल्वे गेली म्हणजे गेलीच आहे याच्या आश्वासनं दिले गेले परंतु ती काही परत आली नाही आणि नवीन ज्या काही रेल्वे अजून घोषणा झालेल्या होत्या त्या घोषणा त्या काळामध्ये त्यांनी घोषणा केल्या परंतु त्या काही काही पूर्ण झाल्या काही झालेल्या नाही आहेत आणि एखादी रेल्वे बोगीचा एक प्रकल्प फार मोठ्या धुमधडाक्यात इथं लातूरला सुरू झालेला आहे परंतु त्याचा प्रत्यक्ष कामातून जोपर्यंत इथल्या ग्रामीण भागातल्या किंवा जो बेकार बेरोजगार तरुणांना काम मिळणार नाही तोपर्यंत या भागातल्या लोकांची अपेक्षापूर्ती झालेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही आणि त्या बाबतीमध्ये मागच्या खासदारांची लोकसभेतील उपस्थिती जरी समाधानकारक असली परंतु ज्या पद्धतीने प्रतिनिधित्व पाहिजे होतं त्या प्रतिनिधित्व झालंय असं म्हणजे बहुतांश अंशतः ठीक आहे परंतु पूर्णतः झालंय असं वाटत नाही आणि भागातला खासदार हा कधी अभ्यासू असावा उच्चशिक्षित असावा ज्याला त्या प्रश्नाची जाण असावी आणि ते प्रश्न सोडविण्याची तळमळ असावी आणि ते पक्षीय पातळीवर म्हणा किंवा सरकार पातळीवर ते सोडवून घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता असल्यानंतर तो खासदार निवडून दिल्याचं समाधान लातूरच्या जनतेला निश्चितच वाटेल असं मानायला काही हरकत नाही अपेक्षा हीच की गोरेतले काही कामं झालेली नाहीत गोरेतले कामं पूर्ण व्हायला पाहिजे फळ विक्रेता आमचा प्रश्न मिटायला पाहिजे रस्ते वगैरे पाण्याची व्यवस्था बरोबर वेळेवर यायला पाहिजे आणि लातूरला जी रेल्वे आहेत तिरुपती अशा रेल्वे वाढ झाली पाहिजे मुंबईला अजून एक दोन रेल्वे वाढायला पाहिजे लातूरचा रेल्वेचा प्रश्न हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे कारण उद्योगासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी रेल्वे गरजेची आहे परंतु आपली हक्काची मुंबईपर्यंत मुंबई लातूर जी रेल्वे होती ती बिदरपर्यंत नेण्यात आली त्याच्या अनुषंगानं खासदार सुनील गायकवाड पुन्हा स्वतंत्र रेल्वे आणण्यामध्ये अपयशी ठरले ज्या बोग्या वाढवायला पाहिजे होत्या त्या बोग्या वाढू शकल्या नाहीत हे शैक्षणिक हब बनून टिकून राहण्यासाठी इथला पाण्याचा प्रश्न निकाली लागणं हे खूप गरजेचं होतं परंतु तो प्रश्न निकाली न लागता तो गेल्या 5 वर्षामध्ये दुसऱ्या वेळेस ती पाणी टंचाई तेवढ्याच तीव्र स्वरूपामध्ये आपल्याला जाणू लागलेली आहे अशा सर्व अनुषंगानं एक खासदार म्हणून लोकसभेमध्ये आणि केंद्राचा निधी जो लातूरसाठी आणायला पाहिजे होता जो याच्या अगोदर विलासराव देशमुख साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं लातूरचा विकास करण्यासाठी जी व्यूहरचना आखली होती त्याला पुढे नेण्यासाठी ज्या खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजे होता तो गायकवाड यांनी केला नाही आणि म्हणून लातूरच्या विकासाला कुठेतरी खीळ बसलेली आपल्याला दिसून येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माओसे तुंग असं म्हणाला होता की तुम्ही लोकांमध्ये जा लोकांना शिकवायला नाही तर लोकांकडून शिकायला जा परंतु दुर्दैवानं लोकांपर्यंत सुद्धा जाण्यामध्ये गायकवाड अपयशी ठरले आणि म्हणून लातूरच्या विकासाच्या राजकारणावर स्वतःचं नाव गुंतण्यामध्ये गायकवाड यांना अपयश आलंय हे आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या माध्यमातून सांगू शकतो येणारा खासदार सर्वप्रथम प्रामुख्यानं आपण ज्यावेळेस पाहतो त्या शिक्षण क्षेत्रासाठी त्यानं स्वतःचं एक धोरण आखलं पाहिजे त्याच्यासाठी पाठपुरावा त्यानं केंद्रीय पातळीपासून केला पाहिजे लातूरचं विद्यापीठ उपकेंद्र जे आहे ते विद्यापीठाच्या स्वरूपामध्ये रूपांतरित झालं पाहिजे रेल्वेचा प्रश्न जो गंभीर बनलेला आहे तो सुटला पाहिजे इथल्या उद्योगांना पाणी आणि बाकीच्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत साहित्य क्षेत्राकडे
म्हणजे आपण प्रामुख्यानं पाहतोय की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी जो प्रयत्न ह्या संपूर्ण सरकारनं केलेला आहे त्याच्या अनुषंगानं एक भूमिका घेऊन ठामपणे उभारणारा एक खासदार लातूरमध्ये असला पाहिजे. आणि लातूर आपण पाहतो की ज्यानं देशाचं नेतृत्व केलं शिवराज पाटील चाकूरकरांसारखा नेता या ठिकाणी मिळाला ज्याला सुसंस्कृत नेतृत्व असं आपण म्हणतो, विलासराव देशमुखांसारखा विकासासाठी धडपडणारा नेता या ठिकाणी मिळाला, ते तोच वारसा नेतृत्वाचा पुढच्या काळामध्ये चालवण्यासाठी तसा सक्षम खासदार दिला जावा अशी अपेक्षा आहे. लातूर का खासदार ऐसा पढ़ा लिखा होना और काम लातूर के होना, इससे पहले जो खासदार थे कुछ काम उसके हुए नहीं और बहुत सारे पानी के मसले हैं, पानी जो है तो 8 दिन को एक बार छूट रहा. यहाँ की अपनी एक मांग है कि रोजाना डेली पानी होना अपने को, और ये भी जो है टपरी धारक की भी जो समस्या है कि बहुत सारे जो है टपरी जो जैसे उठाए गए गोर गरीबों के ऊपर हालात हैं और उनके ऊपर जो है मसले हैं कि लोग परेशान हैं कि गोलाई का भी सही ढंग से काम नहीं हुआ, न टपरिया का हुआ न टपरी धारक का हुआ, और बहुत सारे बेचारे नौजवान परेशान हैं कि उनके हाथ को काम नहीं रोजगार नहीं, इसलिए बेचारे जो है हालात के शिकार हो जाते हैं. तो खासदार ऐसा होना कि काम करने वाला होना, पूरे सलाहियत वाला और पढ़ा लिखा खासदार होना, हाँ ग्रेजुएशन का खासदार होना, ये हमारी मांग है, ये हमारी समस्याएं हैं.